आणि खर तर आपण बघितलं असेल तर अखेरची कमाई यामध्ये आत्ताच्या परिस्थिती संदर्भात ते असं लिहितात की मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले ज्योतिबा म्हणाले शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा शिवाजीराजे म्हणाले मी फक्त मराठ्यांचा डॉक्टर आंबेडकर म्हणाले मी फक्त बौद्धांचा टिळक म्हणाले मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा गांधीजींनी गळ्यातला घहीवर आवरला आणि ते म्हणाले तरी तुम्ही भाग्यवान एक, -एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती आहेत आणि खरोखर मला असं वाटतं की या एका त्यांच्या कवितेतून त्यांनी जी वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती कशा प्रकारे आपण आपल्या महापुरुषांना देखील जातीच्या भिंतीमध्ये अडकवलं हे आपल्यासमोर अतिशय स्पष्टपणे आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे